मुकुंद माधव ट्रस्ट या दोघांच्या वतीने गेले काही दिवस समाजातल्या विविध घटकांना लॉकडाऊनमुळे जी आर्थिक झळ बसलेली आहे ती लक्षात घेता धान्याचं किट देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आज त्यांनी प्रामुख्याने ब्राह्मण समाजामध्येही फार मोठा वर्ग हा वेगवेगळ्या कारणाने आर्थिकदृष्ट्या खूप गरीब असतो, त्यातला मेजर घटक हा पुरोहित आहे. पूजा जे सांगतात की ज्यांच्या उत्पन्नाला काही नियमित स्वरूप नसतं, लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्या अशा सगळ्याच धार्मिक कार्यांवर बंदी नाही आहे, तरीसुद्धा लोक घाबरतात की घरी सत्यनारायणची पूजा करायची, दहा लोक येणार, पुढे इन्फेक्शन घरात आलं तर काय घ्या, आणि त्यामुळे सगळेच विषय पेंडिंग आहेत. आणि त्यामुळे असे वर्ग कीर्तन सांगणार, कीर्तन करणारे की त्या कीर्तन करणाऱ्यांवरही आत्ता मोठं वरण असं आलेलं आहे की कीर्तन करायला जायचं तर येणार कोण समोर ऐकायला. तर अशा काही ब्राह्मण समाजातल्या घटकांना एक हात मदतीचा ह्या नावाने एक धान्याचं किट देण्याचा कार्यक्रम झाला. काही मान्यवर ब्राह्मण समाजातल्या नेत्यांचा सत्कार झाला. मी संदीप खर्डेकरांचं खूप मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी एक एक समाजातला घटक शोधून काही मदत करणं सुरू केलं आहे. ब्राह्मण समाजाची आणि प्रामुख्याने आरक्षण नसणाऱ्या घटकांची एक मोठी डिमांड अशी होती, विशेषतः मराठा आरक्षण ज्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस सरकारने दिलं त्यावेळेला, किंवा आता प्रामुख्याने ब्राह्मण समाजात बोलला, काही प्रमाणामध्ये जैन, मारवाडी, गुजराती की ज्यांना खरं म्हणजे असं सवलतींची आवश्यकता नसते पण तो उरला, अशांसाठी एखादं महामंडळ तुम्ही करा. आणि म्हणून मग देवेंद्रजीने प्रामुख्याने ब्राह्मण समाज डोळ्यासमोर ठेवू, पण आरक्षण मिळत नाही असे सगळे, अशांसाठी एक अमृत नावाच्या महामंडळाची रचना केली, सगळी फाईल तयार झाली, कॅबिनेटमध्ये अप्रूव्ह झालं की जी आर निघाला, तेवढ्यात आचारसंहिता लागली आणि ते पेंडिंगही राहिलं. ते 18 महिन्यामध्ये कोविडमुळे असेल किंवा अशा प्रकारची सामाजिक दृष्टी दूरदृष्टी नसल्यामुळे असेल असे सगळेच विषय पेंडिंग आहेत. सारथीची वाट लागलेली आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा बोऱ्या वाजलेला आहे, हे तर जन्माला द्यायचं होतं, त्यामुळे हे पडून आहे. मला आज त्याने निवेदन दिलं, मी उद्धवजींना त्यासाठी लगेच पत्र लिहिलं आहे, त्याची कॉपी तुम्हाला देईन. साधारण 1.5 वर्षातला माझा अनुभव आहे की उद्धवजींना लिहिलेल्या पत्राचं हो नाही करणार आहे नाही करणार असं काही उत्तरच देत नाही, एखाद्याच कोविडमध्ये ते जास्त अडकले असंही असेल. पण मी आज लगेचच ब्राह्मण समाजाच्या निवेदनाला प्रतिसाद म्हणून उद्धवजींना मेल करतो आहे आणि याचा अमृत महामंडळ आणि सुरुवातीलाच 1,000 कोटी रुपये तरी त्या महामंडळात देण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. मी यांना विनंती केली आहे की तुम्ही एक प्रायव्हेट ट्रस्टही करा, ज्याच्यामध्ये खूप पैसे आपण गोळा करू आणि ब्राह्मण समाजातल्या आणि विशेष पुन्हा एकदा आरक्षण नसणाऱ्या समाजातल्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि मुलींनी खेळामध्ये पुढे जावं, जो खेळ हा कॉस्टली झाला आहे, यासाठी आपण त्या ट्रस्टकडून मदत केली पाहिजे असंही मी त्यांना आवाहन केलं. पुन्हा एकदा ज्यावेळेला मराठा समाजाला आरक्षण द्यायला वेळ लागत होता त्यावेळेला देवेंद्रजी फडणवीसांनी काही उपाययोजना अशा केल्या की ज्यामुळे मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे जो त्रास होतो, ज्या अडचणी निर्माण होतात, त्याच्यावर काही राहत मिळेल, त्याच्यावर काही मलमपट्टी होईल, त्यातला सगळ्यात मोठा उपक्रम होता सारथी, की ज्या सारथीच्या माध्यमातून आरक्षण मिळेल आणि त्याच्यातून MPSC UPSC पास होतील आणि राज्याच्या आणि केंद्राच्या नोकऱ्यांमध्ये जातील ते जातील, तोपर्यंत त्यांना MPSC UPSC क्लासेससाठी स्कॉलरशिप देणं, अनेक जण विदेशात जाणारे असतात त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही त्यांना फेलोशिप मिळवून देणं, समाजामध्ये अनेक प्रकारच्या सवलती सरकारच्या पोहोचवणं असं ती सारथीची कल्पना होती. पहिलं काम त्या सरकारने केलं ते सारथीची वाट लावून देणं आणि आत्ता ती कुठे आहे आणि त्याची ॲक्टिव्हिटी काय हा अनेकांना प्रश्न पडतो. काल जेव्हा एका फार मोठ्या नेत्याला मी विचारलं की मग ते सारथी तर काय झालं, तो म्हणाला की ते अजितदादांकडे गेले आता ते नीट होईल, अजितदादांकडे जाऊन 9 महिने झाले. आणि त्यामुळे समाजामध्ये आरक्षण मिळेपर्यंत मिळालं होतं तोपर्यंत ठीक, 2 वर्ष ते मिळालं. आता समाजामध्ये एक मोठा अनरेस्ट आहे की तुम्ही द्याल आरक्षण तेव्हा द्या, कारण त्याची आता एक लंबी प्रोसिजर होणार असं दिसतंय की पुन्हा एकदा मागास आयोग नेमावा लागेल, पुन्हा एकदा मराठा समाज मागास ठरवावा लागेल, पुन्हा एकदा कायदा करावा लागेल, पुन्हा एकदा तो चॅलेंज होईल, त्यावेळेला समर्थपणे तो टिकवावा लागेल, एक लंबी प्रोसेस आहे. ती होईपर्यंत या सगळ्या सवलती जा ना बाबा पुन्हा आम्हाला, अशातून आज विनायक रोमेटे ठीक आहे, परंतु सगळ्यांनीच
सुरू केलंय की बाबा हे तुम्ही आता करायचं जरी तुम्ही करायचं तर लोकांची सहमती द्या. बेटेने आज पहिला मोर्चाही डिक्लेअर केलाय बीडला 5 तारखेला. भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका घोषित केलेली आहे की आम्ही डायरेक्ट आमचा झेंडा आणि बॅनर घेऊन आंदोलन करणार नाही, खरं तर राजकीय स्वरूप येईल, आम्हाला समाजाचं हित बघायचं आहे. म्हणजे जे जे काही अशा प्रकाराने आरक्षण मिळण्यासाठी करतील सकारात्मक रचनात्मक हिंसा नाही अशा सगळ्या विषयामध्ये आम्ही पूर्ण ताकदीनिशी आहोत. पूर्ण ताकदीनिशी म्हणजे काय तर त्याच्याठिकाणी आमचे सगळे नगरसेवक सगळे आमदार सगळे पदाधिकारी सहभागी होतील. कोणी छातीला जो बॅच असतो आमचा तो पण लावणार नाही. एक नागरिक म्हणून त्याच्यामध्ये सहभागी होतील. बेटेंनी पण आज मोर्चा अनाऊन्स केला आहे. आम्ही तिथल्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांशी बोलतो आणि सगळेजण त्यात सहभागी होतील यात माझ्या मला शंका आहे. बेटे मोर्चा काढणार आहे पण जे त्या देशातली लोकशाही ही इतकी सुदृढ आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला काय म्हणायचं आणि काय करायचं अधिकार आहे. छत्रपती संभाजीराजेंद्र शाहू महाराजांचे वंशज आहे त्यामुळे त्याने त्यांचं मत मांडलं. बेटेंनी त्यांचं मत मांडलं. संभाजीराजे असे म्हणाले की मोदींची त्यांनी भेट घेण्याचा प्रयत्न केला पण अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना भेट मिळाली. संभाजीराजेंची वेगवेगळ्या विषयांवर ज्यावेळेला भेट मागितली असेल त्यावेळेला ती नक्की मिळाली असेल. मोदींचं यातलं म्हणणं असं आहे की हा विषयच माझा नाही, हा विषय राज्यांच्या सूचीमध्ये आहे तर माझी भेटून काय उपयोग आहे. आणि त्यामुळे चहा प्यायला यायचं आहे का, अन्य काही वादळ नुकसान असा काही विषय आहे का? मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये केंद्राचा रोल कुठे होता जो ते प्ले करतायत की 102 वेळा घटना दुरुस्तीनंतर सुद्धा राज्याचा अधिकार आहे हे एकदा न्यायालयाला समजून सांगण्याची भूमिका केंद्राने मान्यच केली ना. केसमध्ये प्रभावीपणे भूमिका मांडली आणि तरी सुद्धा न्यायालयाने 3-2 निर्णय दिल्यामुळे आता रिव्ह्यू दाखल केला. हे अजून चर्चाच करतोय. रिव्ह्यू दाखल केला. रिव्ह्यूमध्ये अतिशय प्रभावीपणे केंद्र सरकार भूमिका मांडणार आहे. पण 50% अभाव आणि जात मागास हे सगळे विषय जे आहेत ते राज्याकडे सोपवलेले आहेत. त्याच्यामुळे संभाजीराजेंनी मराठा आरक्षण विषयामध्ये मोदींना भेटून काय होणार पण माहीत नाही. आता या कोविडच्या काळामध्ये त्यांनी नाही म्हटलं असेल. आणि त्यामुळे संभाजीराजेंनी काय म्हटलं हा विषय काही माझा नाही. माझं म्हणणं असं आहे की संभाजीराजे असू देत, विनायकराव भेटे असू देत, राजेंद्र कोठरे असू देत, तिथे विनोद पाटील असू देत, कुठल्या ना कुठल्या नावाने आंदोलन करणार असतील तर मराठा समाजाच्या हितासाठी आम्ही त्याच्यामध्ये विदाऊट बॅनर विदाऊट झेंडा विदाऊट बॅज नागरिक म्हणून सहभागी होऊ. 12वीच्या 10वीच्या परीक्षांबद्दल आपली भूमिका काय पक्ष मात्र पुरेसा सांगा मिळत नाहीये. जिथे बरेच लोक जे आहेत ते जास्त करून आणि त्यांच्या आईबद्दल जरूर घ्यावी. तर तुम्हाला असं वाटतं ना की याच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि खासगी दरांचं पण हे नाही आहे. तर 800 रुपये 850 त्याच्यामध्ये पण एक समानता नाही. तर त्याच्यावर काय करायला पाहिजे? माझी तुम्हा पत्रकारांना विनंती आहे की विशेषतः असे सेन्सिटिव्ह विषयामध्ये खूप तुम्ही खोलात जाऊन माहिती गोळा केली पाहिजे आणि तसं समाजाला मार्गदर्शन केलं पाहिजे. एक 1/2 मिनिटामध्ये मी यातलं वस्तुस्थिती मांडतो की ज्यावेळेला सिरम काय किंवा रेड्डींची हैदराबादची लस काय याचा शोध लागला त्यावेळेला हा ह्या लसी हे वॅक्सिन कशा पद्धतीने मार्केटमध्ये आणायचं त्याचं एक ॲग्रीमेंट झालं. त्या ॲग्रीमेंटमध्ये सरकारला कमी भावात द्यायच्या म्हणजे केंद्र सरकारला त्यांनी माझ्या माझ्या 100 रुपये 150ला दिली, राज्यांना त्यांनी 400 म्हणली होतं 300 केली. यातून होणारा लॉस भरून करण्यासाठी, कारण ती 100ची नाही आहे, लॉस भरून करण्यासाठी 25% एक्सपोर्ट आणि 25% कमर्शियल सेल यांना ॲग्रीमेंटमध्ये परवानगी मिळाली. म्हणजे मग त्यांनी सरकारला कमी भावात देण्याचा लॉस इकडे भरून काढला. पॅन्डेमिकमध्ये काही करता येतं तसं गव्हर्नमेंटने निर्णय केला की तुम्हाला 25% एक्सपोर्टला आम्ही परवानगी देणार. त्यावेळेला ह्या कंपन्यांनी असं म्हटलं तर 25% कमर्शियल सेललाही जर तुम्ही परवानगी देणार नसाल तर मग आम्हाला अनुदान द्या, तर आम्हाला हे चालवता येणार नाही. आणि त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना 25% एक्सपोर्टला बंदी केली पण 25% कमर्शियल सेलला परवानगी दिली. 75% गव्हर्नमेंटच्या थ्रू येणार. आता ह्या ज्या 25% कमर्शियल सेलच्या आहेत त्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये आल्या, त्या BJP गाल्यात नाही आल्या, राष्ट्रवादीच्या गाल्यात नाही आल्या, येणारच नाहीत. कारण त्यालाही एक सिस्टीम आहे, त्या हॉस्पिटलची यादीसुद्धा दिल्लीपर्यंत अप्रूव्ह करून घ्यायला लागेल, क्वांटिटी अप्रूव्ह करून घ्यायला लागेल, रेट्स अप्रूव्ह करून घ्यायला लागेल.
आणि ती त्यांच्या कॅम्पसमध्येच दिली जाते ना याची खात्री करायला लागेल. आणि त्यामुळे हा 25% कमर्शियल सेल आहे की तो दिनानाथला मिळाला, तो संजीवनला मिळाला. शहरातले 172 हॉस्पिटल एलिजिबल झालेले, त्यांच्याकडे पैसे असतील तर ते भरणा करतील, कारण भरणा आधी करायला लागेल आणि फेज वाईज मिळेल. आता त्याचा रेट काय ठरला तर 630 रुपये हा परचेस रेट ठरला. त्याच्यावर 900 पर्यंत लोडिंगला परवानगी मिळेल. लोडिंगचा अर्थ प्रॉफिट शब्द चुकीचा आहे पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर. 900 वर जाणार कारवाई होईल. आज सिरमने ते त्या जाधवांचं म्हणणं रिजेक्ट केलं. आज मला वाटतं जाधवांना आता प्रश्न विचारलेला बरा राहील, कारण जाधवांचं म्हणणं म्हणजे सिरमचं नाही हे सिरमने आज क्लिअरिफाय केले. क्रमांक एक. आणि पहिला जो मुद्दा तुमचा आहे महानगरपालिकांच्या बाबतीमध्ये, महानगरपालिकांनी पुणावाल्यांना विनंती केली आहे की यू आर फ्रॉम पुणे, त्यामुळे पुण्याला तुम्ही प्रायोरिटी दिली पाहिजे. यावर त्याने महानगरपालिकेने पुणावाल्यांना आणि पुणावाल्यांनी अशा प्रकारची विनंती आली आणि मलाही पुणेकर म्हणून असं करावंसं वाटतं आहे, तुम्ही परवानगी देणार का असं पत्र लिहिलं आहे हर्षवर्धनजींना पण आणि मोदीजींना पण. त्याचं काय उत्तर बघूया. पण साधारणतः असं होण्यातल्या अडचणी आहेत असं माझं वाटतं. हे डिस्क्रिमिनेशन आहे आणि तरी खरंच म्हणजे त्यातल्या त्यात पुणावाल्यांना काय परवानगी मिळेल की हा कमर्शियल सेल जो आहे तो तुम्ही पुण्यातल्या हॉस्पिटलला जास्त द्या, युअर पार्ट. पण बाकीचा 75% हा केंद्र सरकारच राज्यांची आवश्यकता पूर्ण डिस्ट्रीब्यूट करणार असं माझं मत आहे. पण महानगरपालिका पुणावाल्यांकडे आणि दोघे मिळून केंद्राकडे प्रयत्न करतो. त्यामुळे 900 आउटर लिमिट आहे. काही जणांनी सामाजिक भूमिकेतून 800 ठरवलं आहे, काही जणांनी असं ठरवलं आहे की आपल्या लशीमधल्या काही लशी मोफत द्यायच्या, त्यासाठी ते पैसे गोळा घेऊ. ते मला दिनानाथचं उदाहरण माहिती आहे की त्याने ठरवलेलं आहे की बा रोज काही एक पोर्शन हा फ्रीज देणार रिक्षावाले वगैरे. आता मुद्दा असा आहे की महानगरपालिकेला मिळत नाही, तर त्यामुळे हा जो 75% कोटा जसा जसा केंद्राला मिळतो तसं तसा तो राज्याला डिस्ट्रीब्यूट होतो, राज्य ते त्याप्रमाणे खाली डिस्ट्रीब्यूट करतो. आणि त्यामुळे थोडं प्रोडक्शन कमी असेल ते वाढेल. तसं कालच मला अतिशय अधिकृतपणे चर्चेतून असं कळलं की करता करता सप्टेंबर असा उजाडणार आहे की ते एका महिन्यामध्ये 45 कोटी लशी निर्माण होतील आणि तो गेम चेंजर ठरेल. तोपर्यंत कमी म्हणजे जे मार्केटमध्ये होतात, मला हे सांगा की एक काळ गहूसुद्धा तुम्ही आम्हीसुद्धा रांग लावून रेशनवर घ्यायचो, आता काय रेशनला लाईन लावतो का नाही लावतो, ॲम्पल झाला. तशी स्टेज यायला वेळ लागेपर्यंत प्रायव्हेट हॉस्पिटलला आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून विनंती करणार आहोत की आम्ही ज्यांचे पैसे भरू, ज्याला आम्ही नाव दिलं आहे वंचित, रिक्षावाले, भाजीवाले, हमाल, अशा फेरीवाले, अशांच्या विधानसभा मतदारसंघातल्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना आम्ही म्हटलं आहे की तुमच्या विधानसभा मतदारसंघातलं 1 किंवा 2 हॉस्पिटल असे शोधा की जिथे तुम्ही 1000-2000 पैसे भरले पाहिजेत आणि आपल्या कार्यालयातून टोकन दिलं पाहिजे की हा रिक्षावाला फ्री येणार. आणि त्यामुळे महानगरपालिकेकडे सुद्धा पुरवठा होईल, त्यावेळेला तो मोफत मिळेल. महापालिकेच्या परीक्षांच्या बाबतीत काही मुद्दा नाही फर्स्ट इयर सेकंड इयर. लास्ट इयरची परीक्षा अशी असते की त्याच्यातून पुढचे ऑप्शन्स ठरतात, पुढचे ॲडमिशन्स ठरतात, पुढच्या नोकऱ्या ठरतात. अशा वेळेला त्या नोकरी देणाऱ्याने कशाच्या आधारे नोकरी द्यायची, ॲडमिशन देणाऱ्याने कशाच्या आधारे ॲडमिशन द्यायची, आणि हातुरमातुर का व्हायला फॉरवर्ड ठरवा पण त्याच्या बुद्धिमत्तेची टेस्ट लागण्याची आणि बुद्धिमत्तेची स्पर्धा होण्याची इव्हेंट करायलाच लागेल. म्हणजे ह्यांना बुद्धिमत्ता जास्त आहे की मला जास्त आहे हे ठरल्याशिवाय घेणार नोकरी मिळणार की मला नोकरी मिळणार कसं करावं, परीक्षा दोन्ही व्हायला हवी. आणि त्यामुळे त्या कोविडचा विचार करून वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये 10वी 12वीच्या आणि लास्ट इयर 11वीबद्दल कोणाचं काय म्हणणं, 9वीबद्दल कोणाचं काय म्हणणं, फर्स्ट इयर सेकंड इयरला कोणाचं म्हणणं व्हायला पाहिजे. पण आता या सरकारने हे ठरवलं की हम करे सो काय, आम्ही विरोधकांना बोलवणार नाही, आम्ही विचारवंतांना बोलवणार नाही, आम्ही पालकांना बोलवणार नाही, आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार आणि त्यावर कोर्ट काय करते तेही पाहतो. लसीकरणामुळे
संजय राऊतांना इतकं मोठा नाहीये मी, त्यामुळे प्रत्येक विषयावर मी काही मत व्यक्त करू शकत नाही.